नमस्कार मंडळी, फूड कल्चर शॉर्ट व्हिडिओज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। संध्याकाळी नाश्त्याला काय करायचं काय करायचं काय करायचं किती प्रश्न पडतात। तर मैत्रिणींनो, आज मी घेऊन आली आहे सुक्या वाटाण्याचे धपाटे। इथे मी वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते, म्हणजे 7 ते 8 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित भिजले की नाही हे पाहण्यासाठी त्या वाटाण्याचा व्यवस्थित साल निघत असेल तर समजा आपले वाटाणे व्यवस्थित भिजले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता वाटाणे कसे भिजवून घेतले आहेत ते। आता हे वाटाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या। यामध्ये आता 1 मिरची, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि आलं घ्या। आता या मिश्रणाची व्यवस्थित पेस्ट करून घ्या। तयार झालेली पेस्ट एका भांड्यामध्ये घ्या। यामध्ये आता 1 छोटा चम्मच बेसन घ्या, 1 छोटा चम्मच जिरे पूड, धणे पूड, बडीसोप पावडर आणि 2 चम्मच तीळ घ्या। तिळामुळे क्रिस्पी होतात आणि जोडीला ओवा घ्या, त्यामुळे स्पाइसीनेस वाढतो। थोडीशी आमचूर पावडर घ्या, हळद 1/2 चम्मच, पाव चम्मच लाल तिखट मसाला, आणि तुमच्या चवीनुसार मीठ घ्या। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या। तुम्ही अशा काही रेसिपीज माझ्या चॅनल प्लेलिस्ट मध्ये पाहू शकता। आज आपण या धपाट्यासोबत चटणी कोणती खायची ते सुद्धा बघणार आहोत। आता एक पोळीपाट घेऊन त्यावर पाण्यात भिजवून रुमाल घ्या। आपण तयार केलेलं मिश्रण थोडस त्यावर घ्या आणि हळूहळू त्याला प्रेस करा। प्रेस करताना मध्ये मध्ये हात पाण्यात भिजवा आणि परत आपण ते हळूहळू प्रेस करून घेऊ, जेणेकरून त्यामुळे आपल्या हाताला ते मिश्रण लागत नाही आणि ते व्यवस्थित प्रेस होतं। तुम्ही ते पाहू शकता मी कसं प्रेस करत आहे ते। तुम्हाला अशा प्रकारे हे प्रेस करायचं आहे। घाई करू नका किंवा प्रेशरने प्रेस करू नका, त्यामुळे हे फाटण्याची शक्यता असते। अलगद असे प्रेस करत करत सुक्या वाटाण्याचे हे धपाटे भाजण्यासाठी तयार होतच आहेत। आता एक पॅन गरम करा। गरम झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी हाताने चेक करा। वरती जर वाफ लागत असेल तर आपला पॅन गरम झाला आहे। आता मी इथे एका ब्रशच्या सहाय्याने मी इथे तूप वापरत आहे, तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। आणि आपला धपाटा आहे तो ह्यावर टाकूया। आता हे व्यवस्थित शिजण्यासाठी आपण ह्याला पॉइंट करून घेऊ, त्यामुळे काय होतं आपला धपाटा आहे तो व्यवस्थित शिजतो। धपाटे कुरकुरीत होण्यासाठी त्यावर तीळ टाका। जेवढे तुम्ही तीळ टाकाल तेवढा तो क्रिस्पी होतो। तर इथे तुमच्या आवडीनुसार तीळ टाका। आणि ते हळूहळू प्रेस करा, म्हणजे ते चिटकून राहतात। वरून थोडस तेल किंवा तूप लावा आणि 5 मिनिटे शिजू द्या। 5 मिनिटांनंतर मी आता ओपन करत आहे, तर खूप छान असा वास येत आहे। आता ह्याची आपण वरची बाजू भाजून घेऊ। खूप छान असा गोल्डन कलर त्याला आला आहे, तुम्ही पाहू शकता।
खूप सुंदर असा दिसत आहे ते। ह्यावर थोडस आता तेल किंवा तूप लावा आणि परत एकदा 5 मिनिटांकरता हे शिजू द्या। 5 मिनिटांनंतर परत एकदा मी आता ओपन करत आहे। तर तयार आहे आपला हा धपाटा। धपाटा किती कुरकुरीत झाला आहे तुम्ही पाहू शकता। धपाटे तर तयार आहेत पण खायचे कशा सोबत, तर ह्या सोबत तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉस सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा दह्या सोबत सुद्धा खाऊ शकता। तर मी इथे तुम्हाला पुदिन्याची चटणी कशी करायची ते सांगते। इथे मी पुदिना घेतला आहे। तर आता चटणीसाठी पुदिना घ्या, थोडीशी कोथिंबीर घ्या, 2 मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, थोडस आलं, थोडीशी भाजलेली चणा डाळ, 1 चम्मच आमचूर पावडर, 1 चम्मच चाट मसाला, 1 चम्मच साखर आणि अर्धा लिंबू पिळून घ्या। आता हे सर्व मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या। तयार आहे आपली पुदिन्याची चटणी। सुक्या वाटाण्याचे हे धपाटे आणि पुदिन्याची चटणी सोबतच टोमॅटो सॉस, हा कॉम्बिनेशन इतका सुंदर लागतो खरंच। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।